दोन्ही संघांना विनंती असेल की नोंद घ्यायची, या सामना 30 षटकांचा खेळवला जाईल. सेमी फायनल तसंच सर्व व्हॉलंटियरला विनंती असेल की आपण बॉडी लाईनचा ताबा घ्यायचा आहे. व्हॉलंटियर आपण बॉन्डे लाईनचा ताबा घ्यायचा आहे. यस, जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी रवाना झाली आहे जय भवानी बाहुबली संघाकडून, ती म्हणजे रोशन मोडक आणि योगेश कांबळे. तसेच गोंडके संघाकडून मॅनंडावी पापड्याचा षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज आदर्श. हा सामना 3 षटकांचा खेळ आहे. या दोन्ही संघांनी विनंती घ्यायची, नोंद घ्यायची. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू गोलंदाज आदर्श सज्ज आणि त्याच्या समेत असणार फलंदाज रोशन मोडक. पहिला चेंडू गोलंदाज तयार. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्टरित्या गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज आदर्श. पहिला चेंडू निर्धाव, एक चेंडूचा खेळ संपला गेला. मॅनंडावी पापड्याचा षटक हाताळतोय तो गोलंदाज आदर्श आणि त्याच्या समेत खेळतोय गोलंदाज रोशन मोडक. सुंदर फटका केसला गेलाय आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलेला पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने जय भवानी बाहुबली संघाचं खातं उघडलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 चेंडूच्या अंती 4 आकड्यावरती. सुंदर गोलंदाजीच पेशकश दिसून येत होती पण थोडी दिशा गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज आदर्श. स्वेअरचा मारा होतो आणि स्वेअरच्या माध्यमातून एक धाव घेतली जाणार आणि या एक धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 5 आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी, त्रिफळा चित केलं जातंय, पहिलीचा डिस्ट्रॉय केलं जातंय रोशन मोडकचा आणि रोशन मोडकच्या पारीचा अंत. पहिला आधार बसला जातो तो जय भवानी बाहुबली संघाला. 3 चेंडूचा खेळ संपला गेला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 चेंडूच्या अंतिम 5 आकड्यावरती. आता रोशन मोडकची जागा भरण्यासाठी गेलाय तो वन डाऊनच्या विकेट वरती अमोल मोडक. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 विकेटच्या अंतिम 5 आकड्यावरती. आता रोशन मोडकच्या पारीचा अंत झालाय, त्याची जागा भरण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज अमोल मोडक. भैरवनाथ क्रीडा मंडळ किरवली आयोजित भैरवनाथ चषक 2022 मधली पहिली सेमी फायनल, जय भवानी बाहुबली विपक्ष सोमजाई गुंडगे.
सुंदर गोलंदाजी चुक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज आदर्श निर्धक चेंडू करतोय चार चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती एक विकेटच्या अंती पाच या आकड्यावरती अजून एक दोन चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज आदर्शचा सुंदर गोलंदाजी जी पेशकश उत्कृष्ट गोलंदाजीची पेशकश दिसून येते आदर्शचा मारतात बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडूफेक करतो पाच चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती एक विकेटच्या अंती पाच आकड्यावरती विचार करायला गेला तर इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश दिसून येते आदर्शच्या मार्फत पहिला चेंडूवर डॉट आला त्यानंतर चौकार त्यानंतर स्वेअर त्यानंतर विकेट आणि त्यानंतर बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू गोलंदाज तयार सुंदर फटका लागा लागेला चेंडू उंच गेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे जेल दानत्व दिला जात आहे धावीला लगत अशा रीतीने दोन धावा कंप्लीट आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती एक षटकाच्या अंती सात आकड्यावरती पहिला षटक समाप्तीवरती आलाय आणि या षटकाच्या अंती एक विकेटच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली होती सात आकड्यावरती या जाऊया मैदानाकडे सांगली कोट्यातला दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोंडगे संघाकडून बाबू दोरी आणि त्याच्या समेत असणार आता फलंदाज वडोली संघाकडून तो म्हणजे योगेश कांबेरे पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर फक्त सात धावा खर्च करत एक विकेटचं पतन केलं गोलंदाज आदर्शने हा कोटात अपील तंत्राचा वापर केला जातोय आणि अपील तंत्र पेटाळली जाते अशा रीतीने लेग बायची एक धाव घेतली जाते आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते एक चेंडूच्या अंती आठ आकड्यावरती पुन्हा एकदा लेफ्ट केला जातो चेंडूला आणि हा चेंडू खाली षटरक्षक येणार आदर्श कुठली चुकी करत नाही आणि इथे दुसऱ्या विकेटचा पतन बॉलिंग लागलेला दुसरा हादरा आणि दोन चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली दोन बाद आठ आकड्यावरती यस वावली संघासाठी पारितोषिक येत आहे योगेश कांबेरे बॅक टू बॅक तीन षटकार खेचले तर पाचशे रुपयाचं पारितोषिक असेल हजार रुपयाचं पारितोषिक असेल कल्पेश बडेकर यास कडून यात जाऊया मैदानाकडे अमल मोडकच्या पारीचा अंत झालाय आणि त्याची जागा भरण्यासाठी गेलाय तो फलंदाज प्रशांत दोन चेंडूचा खेळ संपला गेलाय अजून चार चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज बाबू धुरीचा आणि आता स्टॅकेंडवरती असणार फलंदाज योगेश कांबेरे आणि गीते तिसरा हैदराबादला जातो बॅक टू बॅक दुसरी विकेट योगेश कांबेरेच्या पारीचा अंत बॅक टू बॅक योगेश कांबेरे आणि इथे तीन चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती तीन बाद आठ आकडेवरती
योगेश कांबेरे पारीचा अंत झाला आणि त्याची जागा भरण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज धनराज कांबेरे। तीन चेंडूत हॅट्रिक बॉल असेल बाबू धुरी साठी। सुंदर फटका लगावला जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार। चेंडू उचलला फेक करणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट थोडी आणि एक धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचती होती चार चेंडूंच्या अंती नऊ या आकड्यावरती। थोडा लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय वावली संघाकडून। पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर आदर्श या गोलंदाने सात धावा खर्च करत एक विकेटचं पतन केलंय। त्यानंतर आला बाबू धुरे त्याने चार चेंडू फेकी केलेत दोन धावा खर्च करत दोन विकेटचं पतन। आणि इथे धनराज कांबेरेच्या पारीचा सुद्धा अंत पाच चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली होती नऊ या आकड्यावरती। उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज बाबू धुरी। इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश पाच चेंडू फेकी केले दोन धावा खर्च करत तीन विकेटचं पतन। आता धनराज कांबेरेची जागा भरण्यासाठी गेलाय तो फलंदाज किरण। किरणला चांगली फलंदाजी साकारावी लागेल जर आपल्या संघाला विजय पदावर न्यायचा असेल तर। तसेच गुणगे संघाकडून उत्कृष्टरित्या गोलंदाजीचा मारा होतोय। पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर आदर्श या गोलंदाजाने सात धावा खर्च करत एक विकेटचं पतन केलंय। त्यानंतर गोलंदाज बाबू धुरीने पाच चेंडूफी करत तीन विकेटचं पतन आणि दोनच धावा खर्च करत उत्कृष्टरित्या इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश दिसून येते सोमजाई गुणगे संघाकडून। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर थोडी दिशेने गोलंदाजी दिसून येते बाबू धुरीच्या मार्फत स्वेअरची सांगता होते। स्वेअरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि एक धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाम पोहोचते होती दहा या आकड्यावरती। अकुल टप्प्याचा चेंडू होता समाचार घेतला जातोय चेंडूचा आणि चेंडू जाते सीमेरेषे लगत चेंडू उचलना फेक करना तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट आणि या दोन धावांच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचली होती दोन षटकाच्या आधी बारा आकड्यावरती। तसेच आमचे किरवली गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष गोटीराम जी बडेकर तसेच रामजी बडेकर यांचं आगमन झालं यांना स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायची विनंती करतोय। तसेच स्पर्धेच्या मार्गावर आपलं सहर्ष स्वागत। जाऊया मैदानाकडे दोन षटकांचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाम पोहोचली होती बारा आकड्यावरती। सागरी कोटात तर तिसरा आणि शेवटचा षटक आठवण्यासाठी येतोय तो गोलंदाज संकेत। जाऊया मैदानाकडे सांगी कोट्यातलं तिसरं आणि शेवटचं स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतोय तो समजाई गुणगे संघाकडून गोलंदाज संकेत आणि तसेच त्याच्या समेत असणार आता फलंदाज प्रशांत मोडक। सुंदर फटका लगावला जातोय आणि हा चेंडू जातोय सीम आहे कप्तार आलेला पहिला बंधनी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती होती एक चेंडूच्या अंती अठरा या आकड्यावरती। जाऊया मैदानाकडे पहिला चेंडू संपला गेलाय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली अठरा या आकड्यावरती।
उत्कृष्टरित फलंदाजी साकारताना दिसतोय फलंदाज प्रशांत मोडक। सुंदर फटका लागवण्याच्या प्रयत्नात फटका फसला जातोय आणि आता प्रशांत मोडकच्या पाळीचा सुद्धा अंत होतोय। दोन चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 18 या आकड्यावरती। आता प्रशांत मोडकची जागा भरण्यासाठी गेलाय तो वाडोली संघाकडून सुनील। विचार करायला गेला तर उत्कृष्टरित्या गोलंदाजी पेशकश दिसून होती पहिल्या दोन षटकांमध्ये 12 धावा खर्च करत चार विकेटचं पतन केलं होतं। त्यानंतर आला गोलंदाजीसाठी संकेत, त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रशांत मोडकला परतवलंय। सुंदर फटका लगावला जातोय आणि इथे जेल सोडली जातीय। चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी या दोन धावा कंप्लीट। तिसऱ्या धावेचा प्रयत्न, दोनच धावेत समाधानी मानावी लागते आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकतीय। तीन चेंडूच्या अंती 20 आकड्यावरती। सुंदर फटका लगावला जातो मिडॉ क्षेत्राच्या दिशेने। चेंडू खाली क्षेत्रक्षक येणार, थोडा फांबल दिसून येत आहे। एक धाव कंप्लीट, दुसरे सुद्धा कंप्लीट आणि अशा रीतीने दोन धावाच्या मदतीने संघाचे धाव संख्या जाऊन पोहोचती येते चार चेंडूच्या अंती 22 आकड्यावरती। सुंदर फटका लगावला जातो पुढं त्याच दिशेत। चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार फेक करणार आणि आता किरणच्या पाळीचा अंत। पाच चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 आकड्यावरती। शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला आणि आता किरणची जागा भरण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज प्रसाद। लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, फलंदाज तयार आणि घेते त्रिफळा छेद। फळणीचा डिस्ट्रॉय केला जातो प्रसाद। षटक संपल्याची संख्या झाली आहे आणि तीन षटकांच्या आधी वावड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 आकड्यावरती। आता येणारे 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल ती सोनजाई गुंडगे संघाला। क्रिकेट सेमी फायनल क्रमांक एक आपण पाहतोय।
तफावतीने भरलेला सामना मात्र पाहायला मिळतोय. समीरच्या विकेटचं नुकसान समजाय गोंडके संघाला बॅकफुटवरती टाकू शकता, परंतु धनराज कांबेरेचं कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण इथे धनराज कांबेरेने गोलंदाजीतला एक अति चष्मा दाखवलाय आणि तो दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. इथे चौथा चेंडू धनराज कांबेरेचा या षटकातला. इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय, इथे मात्र गोलंदाजाला वॉर्न केलं जात आहे. पंचा बॉल काय, इथे मात्र पंचांचा वन बाउंसचा इशारा येतोय. या क्षणी हा वन बाउंस आलाय. इथे मात्र हा चेंडू डॉट आला. चार चेंडू उत्तम रित्या फेकलेत, एकच धाव धावपळकावरती आले. 24 धावा संख्येचं टार्गेट असताना पहिले चार चेंडू संपलेत. सुंदर आपण पाहतोय या ठिकाणी राईट ऑन ब्लॉक कल पाहायला मिळाला. सुंदर दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी या धनराज कांबेरेच्या माध्यमातून. हा चेंडू सुद्धा डॉट येत आहे. आज मी म्हणेल वावलेली संघ जे विजय साकारलेत ना, केवळ आणि केवळ गोलंदाजीने फिल्डिंगच्या जीवावरती आपल्याला जय भवानी वावलेली संघ मैदानात दखल देताना दिसून आलाय. पहिल्याची बॅटिंग लाईन अनुभवली नाही. हा फटका आला आणि इथे मात्र तनयच्या पायीचा अंत, आणखी एक विकेटचं पतन, आणखी एक झटका या ठिकाणी सोमजय गुंडगे संघाला. सामन्यात एक कलाटणी पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट आले, तनयला परतावं लागतंय. षटक क्रमांक एक, विकेट नंबर दोन आणि धाव संख्या एक असा प्रकार सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. तनयच्या पारीचा अंत म्हणजे या ठिकाणी जो सामना काल तनयने आपल्या बॅटिंगच्या जीवावरती जिंकला होता, पहिला सामना होता, परंतु आता मात्र त्याच तनयला परतावलाय. आता वन डाऊनच्या विकेटवरती फलंदाज मैदानात दाखल, टू डाऊनच्या विकेटवरती बाबू धुरी. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धाव संख्येची गरज आहे. जो सामना विचार करायला गेला तर प्रति चेंडू 1.50 सरासरीने जिथे धावा कुटायच्या होत्या, आता तोच सामना प्रति चेंडू 2 सरासरीने धावा कुटायचे आहेत. या ठिकाणी सांगे कोट्यातला दुसरा षटक, गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज अमोल मोडात. हा चेंडू सुद्धा फार चांगला फेकला जातोय. इथे मात्र डॉट येतोय. आणखी एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. जय भवानी वावलोली वर्सेस सोमजय गुंडगे यांच्यातली लढत. दुसऱ्या चेंडू वरती एक धाव आले.
तपावती ने सामना मात्र पुढे सरकतोय। या ठिकाणी पाहायला गेला तर अमोल मोडकची गोलंदाजी, आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आला, डिफाइनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे येतोय वडमाऊ चौकार आणि या चार धावांनी मात्र आता धावपलक जे थांबलं होतं जाऊन पोहोचलाय पाच या आकड्यावरती। नऊ चेंडूंचा तरार संपलाय, अजूनही नऊ चेंडू शिल्लक आहेत। तेवीस धाव संख्येचा विचार करायला गेला तर या ठिकाणी पहिल्या षटक इनिंग मध्ये तेवीस धाव आल्या होत्या, इथे चोवीस धाव संख्येचं टार्गेट आलं पाच धावा धावपलकावरती, म्हणजे अजूनही नऊ चेंडू आणि एकोणीस धाव संख्येची गरज आहे। त्रिपलाचे दांडिक गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, मधली एसटी उडवल्या, इथे मात्र झटका बसतोय संकेतच्या स्वरूपात तिसरी विकेट जाताना दिसतीय। इथे विकेट आले, विकेटच्या माध्यमातून पाहायला गेला तर आता संकटात आहे सोमजाई गुणगे संघ, कारण आता चेंडू शिल्लक आहेत आठ आणि अजूनही एकोणीस धाव संख्येची गरज आहे। अमोल मोडकचं कौतुक करेल, चौकार खाल्ल्याच्या नंतर कमबॅक चांगला आलाय, पहिले दोन चेंडू डॉट आले त्याच्यानंतर चौकार आला त्याच्यानंतर विकेट, परंतु धनराज कांबेराने जी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची फार चांगली गोलंदाजी मी म्हणेल, कारण इथे धनराज कांबेराने त्या मैदानाचा साफसफाई करायला सुरुवात केली होती। हा फटका आलाय तनाजी कडू, एक्सपिरियन्स खेळाडू सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेखा पार येतो येतो तनाजी कडूच्या फळीमधून षटकार, फार मोठा षटकार आलाय या सामन्यातले हवा गोल करण्याचा प्रयत्न तनाजी कडूचा या षटकाराने आपण पाहतोय। धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत अकरा आकड्यावरती, सात चेंडू आणि तेरा धाव संख्येची गरज आहे। हा षटकार या सामन्याचं बरंच काही सांगून जाणार आहे, कारण इथे या षटकाराने हा सामना जिंकणार कोण आणि हारणार कोण हे टर्निंग पॉइंट मॅच मध्ये येऊ शकतात। फार चांगली गोलंदाजी, कमबॅक आलाय अमोलच्या माध्यमातून, इथे मात्र हा चेंडू डॉट येत आहे, दोन षटकांचा खेळ संपला, धावपलक जाऊन पोहोचलाय अकरा आकड्यावरती, येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी अजूनही तेरा धाव संख्येची गरज, सहा चेंडू तेरा धाव संख्येची आवश्यकता। सांगे कोड्यातला तिसरा षटक, गोलंदाज कल्पेश मागच्या सामन्याचा हिरो, क्वार्टर फायनल मध्ये फार चांगली गोलंदाजी करत मात्र फलंदाजांवरती वरचष्मा याने गाजवला होता, बॅक टू बॅक तीन विकेट या गोलंदाजाकडून आपण पाहिल्या होत्या, विकेट हॅट्रिक नोंदवली होती या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक, परंतु या क्षणी आता तोच कल्पेश गोलंदाजीला आहे। जाऊया मॅच कडे, या ठिकाणी मात्र आता स्ट्राईक रोटेट झालाय, टू डाऊनच्या विकेटवरती जो फलंदाज दाखल झाला होता त्याच्यासाठी संधी नव्हती परंतु आता संधी आली आहे। आता सहा चेंडू आणि या ठिकाणी मात्र तेरा धाव संख्येची गरज, बाबू दुरे रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे पंचांकडे स्वैरची मांग केली। क्रिकेट आपण कोणत्या क्षणाला खेळतोय हे महत्वाचं आहे। हा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट येतोय,
बाबूधरी 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 अरे नाही झाली क्रॉसिंग सर अंपायर येडस करी आता मला राग चालला तो पाहावा बाजूकडे आउटिंग पाहिजे पण कोण गोल नाही नाही झाली रे हे बघ जागेवर थांबू हे बघ बॉल आधीच लावला नाही कोणी कोण स्प्रे मारला इतका तूच मारला सचिन मारला इतका आता मात्र या सामन्यात फार मोठी तफावत पाहायला मिळते कारण गोलंदाज कल्पेशने फार चाणक्य बुद्धिमत्ता दाखवत गोलंदाजी केली आहे. आता नव्याने मैदानात फलंदाज दाखल होत आहे शंकर. काल होता ना तो काल नव्हता तीन मॅच ओपनिंग केलं चार चेंडू आणि या ठिकाणी आता मात्र 13 धाव संख्येची गरज आहे. इथे मात्र फटका येतोय थोडा फंबल पाहायला मिळतोय दोन धावा कंप्लीट आणि या क्षणी पाहायला गेलं तर इथे काय घडतंय या दोन धावांच्या मदतीने धावपळ पुढे सरसावलाय 13 आकड्यावरती तीन चेंडू आणि 11 धाव संख्येची गरज. हा फटका आपण पाहतोय या ठिकाणी मात्र लेग बायची एक धाव येते आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 14 आकड्यावरती दोन चेंडू आणि आता मात्र 10 धाव संख्येची गरज आहे. आदरणीय भगवानजी बडेकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण हा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. दोन चेंडू आणि आता मात्र 10 धाव संख्येची गरज. हे प्रेशर आहे इथे मात्र आलाय हा मोठा फटका. तानाजी कडूच्या फळीमधून येतोय पंच काय या षटकार काय मॅच आहे मित्रांनो. रोमांचकारी मॅच पाहायला मिळते. इथे षटकार आल्याच्या नंतर या सामन्यात मात्र बॉल द्या मैदानात सामना फार मजेशीर होताना दिसून येतोय. आता मात्र व्हॉलेंटियर चला व्हॉलेंटियर निवृत्ती वगैरे चला बाकीचे आयोजक चला 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 सगळेच चला आपण बाउंड्री लाईन त्वरित काबीज करा. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे नका वेट करू चला त्वरित चला तिकडे राहा तिकडे
एक चेंडू चार धाव संख्ये की गरज, जिथे दोन चेंडू दहा धावा पाहिजे होत्या तिथे षटकार आलाय। हाय वोल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक चेंडू चार धाव संख्येची गरज। इथे मात्र झेल झाला ड्रॉप। हे तानाजीला पकडा, लागली त्याच्या बॅट।